माझं नाव वैष्णवी कुशाल सहारकर. मी इयत्ता 12वी वर्गाची विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचं नाव दादासाहेब धनवटे कनिष्ठ महाविद्यालय महाल नागपूर. विषय मातृभाषेतून शिक्षण. आपली विचार प्रक्रिया मातृभाषेतून चालू असते, त्यामुळेच मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते, तर अन्य भाषेतील फक्त मेंदूच्या पातळीवर राहते. मराठी मातृभाषा असणाऱ्या मुलांना इंग्रजी माध्यमातून दिले जाणारे शिक्षण आकलनाच्या पातळीवर जड पडते, कारण प्रथम येणारे ज्ञान हे मेंदूला मातृभाषेत रूपांतरित करावे लागते व त्यानंतर ग्रहण केले जाते. हा प्रकार म्हणजे सरडणे जेवता कानामागून जेवण्यासारखा होईल. शिक्षणाचा श्रीगणेश करताना गेल्या काही वर्षात प्रवेशाची समस्या एव्हरेस्टचे टोक गाठू लागली आहे. शाळेची निवड अग्निपरीक्षा ठरत आहे. ती म्हणते माध्यमाची निवड कुटुंबात, त्यावर चर्चा न होता वादविवाद घडू लागले आहेत. आईचे एक मत तर वडिलांचे दुसरे मत, कधी कधी आई वडिलांचे एक मत तर आप्तस्वकीयांचा वेगळा सल्ला, कधी कधी सर्वांचे एक मत पण शेजाऱ्याच्या मुलाशी तुलना व त्यातून उडणारा गोंधळ. माध्यमाची निवड करताना कुठलेच तर्कशास्त्र वापरल्या जात नसल्यामुळे मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गाचा गोंधळ उडतो आहे. अन्य वर्गीयांचे अंधानुकरण करण्याचा कल योग्यच ठरेल असे नाही. पूर्वजांनी म्हटलेच आहे की अंतरण पाहून पाय पसरावे. साध्य महत्वाचे नसून साध्य महत्वाचे असतात. दुर्दैवाने साधनाला साध्य मांडण्याच्या गैरसमजामुळे इंग्रजी माध्यमांचे अंधीनंदुनीकरण होताना दिसत आहे. महानगरातून हे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. मर्यादित त्याचा योग्य वापर विनियोग झाल्यास आनंदच. इंग्रजी भाषेच्या तुष्टीकरणाचा हेतू इथे असून स्वतःला झळ बसवण्यास सापसुकीचा दर्जा सुधारेल. बहुतांश पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग इंग्रजी माध्यमाशी आहेत. त्याचा परिणाम टाळण्यासाठी मराठीत दर्जेदार बालवाडे उपलब्ध व्हावेत. शैक्षणिक माध्यभेद हा सामाजिक व आर्थिक विषमतेला खतपाणी घालणारा आहे. यावर निराकरण व्हायला हवे. इंग्रजी भाषेचा न्यूनगंड व भय दूर करण्यासाठी इंग्रजास पूरक कार्यक्रम मराठी माध्यमाच्या शाळेत राबवावेत. जवळपास सर्वच मराठी शाळा अनुदानित आहेत, तरीही याकडे ओढा कमी का यावर सखोल चिंतन व्हायला हवे. केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याची वृत्ती घातक ठरते. म्हणून मला असं वाटतं की मातृभाषेतूनच शिक्षण व्हायला हवे. यावर तुम्हीसुद्धा विचार करायला हवा. धन्यवाद. हस्तकला उद्योग हा अनेक दशकापासून भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतामध्ये 3000 पेक्षा अधिक हस्तकलाचे प्रकार आहेत. तरीही सर्वात आकर्षक आणि रोमांचक हस्तकला म्हणजे मातीचे भांडे बनवणे. ज्या दिवशी मी पहिल्यांदा ते पाहिले तेव्हा मी थक्क झालो आणि मला हा सुविचार लक्षात आला की कुंभार जसे भांडे बनवतो तसेच शिक्षक विद्यार्थी घडवतो. हा विचार प्रत्यक्षात अर्थपूर्ण आहे. तसेच मातीचे भांडे बनवणे खूप कठीण आहे. या कठीण कामाची खरी किंमत भेटत असणार का? माझा एका कुंभाराशी संपर्क आला. मी त्याला विचारले की तो हा सर्व कसा करतो. त्याने मला ह्या कलेबद्दल अनेक गोष्टी सांगितले. कुंभार कलेसाठी तलावाची किंवा गडातील विशिष्ट प्रकाराची माती लागते. माती आधी उन्हात वाढवतात आणि मग कुटून बारीक करतात. त्यानंतर तिच्या घोड्याची लीद, शेण, राख, धानाची फलपेट वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्याला मातीचे गोडे बनून ते कलाकृतीसाठी वापरतात. चिकन मातीपासून त्याची बॉडी बनवून इच्छित आकारात वस्तू बनवल्या जातात आणि त्यांना भट्टीमध्ये उच्च तापमानात गरम करतात. एका दिवसात 30 ते 35 भांडे तयार केली जातात. जेव्हा भांडी विकण्यासाठी तयार होते तेव्हा प्रति भांडे विशिष्ट किंमत ठरवली जाते. अनेक कुमार त्यांची भांडे खरी किंमत मिळवण्यासाठी थेट विकतात. तरीही बरेच कुमार ते डीलरला विकतात, जेणेकरून ते थेट विक्री प्रक्रियेपासून वाचतात आणि बनवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. मातीचे भांडे हा कलेचा एक उत्तम प्रकारे जतन केलेला प्रकार आहे. असूनही हाताने बनवलेला साहित्याचा सर्वात जुना प्रकार आहे. भारतीय मातीचे भांडे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय हाताने बनवलेल्या मातीचे भांड्यांची चांगली किंमत आहे आणि ते एक वाढणारे क्षेत्र आहे. अशा उत्कृष्ट हस्तनिर्मित कलेबद्दल जाणून घेणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. धन्यवाद. माझं नाव अनुष्का परदेशी. मी श्री दादासाहेब धनवटे नगर व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वर्ग 11वा ब. उचललेस तू मूठ भर साम्राज्याचा खचला पाया, उचललेस तू मूठ भर साम्राज्याचा खचला पाया, भारतास का मानव मात्रा स्फूर्तिदायी ती दंडी यात्रा, स्फूर्तिदायी ती दंडी यात्रा. मराठीतील प्रसिद्ध कवी
गदी मारगुरकर यांनी आपल्या काव्यातून महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन केले आहे। या दांडी यात्रेचा इतिहास खूप काही शिकवून जातो। समुद्र किनाऱ्या लगतच्या गावातले लोक मिठा गाळाचा व्यवसाय करत यावेळच्या ब्रिटिश सरकारला भारतीयांचे हे स्वावलंब कसं सहन होणार, त्यामुळे साहजिकच आपला अधिकार दाखविण्यासाठी जुलूम करणे या दबाव यंत्राचा त्यांनी वापर केला व भारताची मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं। त्यांनी भारतीय मिठागरे बंद केली व स्वतः मीठ उत्पादन सुरू करून मिठागरे बंद केली व स्वतःसाठीच उत्पादन सुरू करून त्यावर थोर बसविला। मात्र भारतीयांना समुद्रातून मीठ तयार करण्याचं पूर्ण अधिकार असून त्याला पायबंद घालण्याचा कोणताही अधिकार महात्मा गांधी अन्यायाविरुद्ध असहकार दुकानातून लढायचं ठरवलं। त्यासाठी त्यांनी दांडी हे ठिकाण निवडले। 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आली। दांडी यात्रा इतिहास प्रसिद्ध दांडी यात्रा निघाली गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातून सुरू केली। गांधीजींनी आधीच या पदयात्रेची माहिती व्हॉइस रॉयला दिली होती, पण सुरुवातीला ब्रिटिशांना यात गार्भीय वाटले नाही। 5 एप्रिल 1930 रोजी ही पदयात्रा दांडीला पोहोचली। 6 एप्रिलच्या पहाटे नेहमीची पायसभा आळडल्यानंतर गांधींजी व समुद्र किनाऱ्याकडे चालून गेले। अन्यायकारक कायदे मोडण्यासाठी आणि स्वतःला अटक करून घेण्यासाठी समाजातील विविध स्वरातील लाखो लोकांनी स्वयं आंदोलन सुरू केले। साऱ्या देशांना प्रभाव केले, निरवणुका, झेंडावंदन, उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। तसेच गांधीजींनी म्हटले आहे की अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख आहे, अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख आहे, तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे, तसेच तो माझ्या संप्रदायाचा शेवटचा लेख आहे। धन्यवाद। इतके बोलून मी आपल्या शब्दांना विराम देते।